आणि मी तुम्हाला दोन ट्रिक दाखवणार आहे आपल्या प्रॉपर्टीची ट्रॅकिंग कशी करायची आणि आपल्या प्रॉ प्रॉपर्टीवर लक्ष कसं ठेवायचं त्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ज शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि हा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ बनणार आहे कारण की तुम्ही आपल्या मोबाईलवर तुमच्या प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल आणि प्रॉ जी ट्रॅकिंग असते ती ब करू शकतात आणि आपल्या जमिनीची काही जर हालचाल होत असेल किंवा एखाद्या जर आपल्या जमिनीवर कोणीही काय करत असेल बदल तर तुम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले तो माहीत पडेल मित्रांनो तुम्ही मोबाईलवर आल्यानंतर तुम्हाला ही एक मी वेबसाईट देतो आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ही बघा भुलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपला तुम्ही समजा कोणत्याही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राहत असतील तर इथे आपल्याला पूर्णपणे तालुके आणि जिल्हे दिलेले आहेत आता मी सध्या मी पालघरमध्ये राहतो आहे मी पालघर जिल्हा निवडतो आणि मी तुम्हाला करून दाखवतो आहे की आपल्या एखाद्या प्रॉपर्टीचं आपण कशाप्रकारे आपण ते शो शोधू शकतात आणि आपल्या प्रॉपर्टीवर कशाप्रकारे आपण ट्रॅकिंग करू शकतात तर चला मी तुम्हाला दाखवतो आहे मी पालघरवर न... पालघर जिल्हा निवडतो पालघर जिल्ह्यावर आपण क्लिक करायचं आहे पालघर मी आता माझा पालघर जिल्हा आहे म्हणून मी पालघर जिल्हा निवडलेला आहे तर आपण जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या या साई राईट साईडला एक जिल्हा निवडा असं एक ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे जिल्हा जिल्हा निवडण्यासाठी मग तुम्हाला तुमचा जो जिल्हा निवडला असेल त्याप्रमाणे तुम्हाला दुसरे जिल्हे त्याच्यात दिले जातील तर माझा पालघर आहे तर मी पालघर निवडतो पालघर जिल्हा आपण क्लिक केलेला आहे पालघर जिल्हा निवडल्यानंतर मग आपल्याला तिथे आपला जो तालुका असेल तो निवडण्यासाठी तिथे खाली ऑप्शन एक येऊन जाईल तर आपण तालुका निवडूया तालुका निवडण्यासाठी मग तुमच्या तुम तुम्ही जो जिल्हा निवडला असेल त्याप्रमाणे तुम्हाला तुम तालुके तिथे दिले जातील तर माझा जो पालघर आहे तोच मी पालघर जिल्हाच निवडतोय तर पालघर जिल्ह्यामध्ये मग जेवढी गावं येत असतील त्या सगळ्या गावांची तिथे नावं येतील तर आपल्याला तिथे एक गाव निवडा म्हणून एक ऑप्शन येईल तर आपण ते गाव निवडायचं आहे तर आपण चला गाव पण निवडून घेऊया मी एक गावं निवडून घेतो तर आपण एक गाव निवडून घेऊया मी उमरोळी गाव निवडलेलं आहे आणि मग तुम्ही या साईडला बघत असतील इथे गा गट नंबर सर्वे नंबर पहिले नाव मधले नाव आड नाव संपूर्ण नाव हे असं सगळे ऑप्शन येतील तर तुम्हाला त्याच्यात काय करायचं आहे तुमचा जो सर्वे नंबर असेल किंवा गट नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे प्रकारे ते करायचं आहे तुम्हाला तर इथे बघा सर्वे नंबर ऑब्लिक गट नंबर दिलेला आहे तर आपण सर्वे नंबरवर क्लिक करायचा आहे आणि मग इथे एक पॅसेज तयार होईल त्याच्यात आपल्याला तो आपला सर्व नंबर असेल तो तिथे आपल्याला टाकायचा आहे चला मी माझा जो सर्वे नंबर आहे तो मी तिथे टाकून घेतो आता मी माझा इथे सर्वे नंबर टाकलेला आहे मग तुम्ही या साईडला बघितलं तर एक शोधा म्हणून बटन असतं इथे बघा तुम्ही शोधा म्हणून एक बटन आलेलं आहे हे शोधा आहे तिथे आपण आपल्याला ते, ते करा क्लिक करायचं आहे तर आपण शोधावर क्लिक करूया शोधावर क्लिक केल्यानंतर सर्वे नंबर आणि गट नंबरमध्ये जेवढे हिस्से असतील तुमच्या गट नंबरमध्ये ते सगळे तुम्हाला इथे दाखवले जातील तर आपण बघूया किती हिस्से वगैरे दाखवतात तर आपण एकशे त्रेसष्ट घेतल्यानंतर एकशे त्रेसष्ट फक्त एकच तो नंबर आहे आणि त्या एकच नंबरचा तिकडे पूर्ण सात बारा आहे त्याच्यात काही साद हिशे वगैरे झालेले नाही तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग आपल्याला फक्त एकच ही माहिती भरावी लागली आपला जो मोबाईल असेल ओ टी पी त्याच्यासाठी घे घेण्यात येणार आहे तर आपण पहिले इथे मोबाईल नंबर आपला तिथे टाकून घ्यायचा आहे तर चला मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो आणि मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे एक सात बारा पहा म्हणून एक ऑप्शन येईल तुम्ही इथे बघू शकतात गे सात बारा पहा हा सात बारा पहा आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे सात बारा पहावर तुम्ही जसे क्लिक करतील तर तुम्हाला तुमचा सात बारा पाहण्यासाठी तुम्हाला एक कॅप्च्या दिला जाईल तो कॅप्चा आपल्याला तिथे भरायचा आहे जसा तिथे कॅप्चा लिहिलेला आहे तसाच आपल्याला पूर्णपणे तो कॅप्चा लिहायचा आहे तर माझा जो मला दिलेला कॅप्चा आहे तो मी इथे भरून घेतो आहे मग मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण ती माहिती परत आपण पुढे कशी करायची आहे तर आपण कॅपच्या भरल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात का व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यू सात बारा तर आपण त्या व्हेरीफाय कॅपच्या टू व्ह्यू सात बारावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला सात बारा हा ओपन झालेला आहे आणि आपण सातबाऱ्यावर इथे फक्त आपल्याला दुसरं काहीच बघायचं नाही मी ज्या गोष्टी सांगतो त्याच तुम्हाला बघायच्या आहेत जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची ट्रॅकिंग करायची असेल किंवा तुमच्या प्रॉपर्टीवर काही जर बदलाव होत असतील तर कशा प्रकारे आपण ते आपण बघायचे आहेत त्याच्याबद्दलच मी फक्त माहिती देतो मी सात बाऱ्याचं पूर्ण वाचन करून दाखवणार नाही आहे तर तुमचा जर असा सात बारा ओपन झाला असेल आणि जर तुमच्या सातबाऱ्यावर इथे प्रलंबित फेरफार म्हणून जर एक ऑप्शन येत असेल हे बघा प्रलंबित फेरफार क्रमांक एकोणीसशे सत्त्याऐंशी असा एक फेरफार येतोय तर ह्याचा अर्थ असा असतो की तुमच्या सातबाऱ्यावर काहीतरी बदल होत आहेत किंवा तुमच्या सातबाऱ्यावर काहीतरी कोणी जमीन विक्रीचे किंवा खरेदी विक्रीचे काही किंवा वारस नोंद किंवा एखाद्याचं नाव कमी करणं एखाद्याचं नाव चढवणं ह्या प्रकारचा कोणताही फेरफार तिथे काहीतरी चालू आहे त्याचा तो क्रमांक आहे नंतर तुम्हाला फक्त एवढं माहिती पडल्यानंतर तुम्ही एकच गोष्टी करा का त्या फेरफार कोणता चालू आहे त्याचे तुम्ही पूर्णचपणे चौकशी करू शकतात आणि त्या फेरफार चालू असतील त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवू शकतात आपल्या सातबाऱ्यावर किंवा आपल्या जमिनीवर कोणत्या प्रकारचा जो फेरफार जा चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता राह त्याच्यानंतर आपण लगेच आपण जी पुढची प्रोसिजर असते ती चालू करू शकतो आपल्याला लगेच समजून येते की आपल्या सातबाऱ्यावर किंवा आपल्या जमिनीवर काहीतरी बदलाव चालू आहेत आणि अशा प्रकारे आपण आपल्या प्रॉपर्टीची ट्रॅकिंग करू शकतो त्या मी आता तुम्हाला जी आणि ही सातबाऱ्याची वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिल लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा सातबारा कसा बघायचा मी जर जसं टाकलं तसंच तुम्ही टाका आणि तुमचा सात बारा असेल जो तो तुम्ही तिथे बघू शकता तर दुसरी स्टेप ही त्याच लिंकवर आहे आणि त्याच लिंकवरून आपल्याला ती माहिती काढायची आहे सगळी तर दुसरी स्टेपसाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की आता आपण सात बारा चेक केला आपण इथे या रकान्यात आपण सगळी माहिती भरलेली आहे पण दुसरी स्टेप याच लिंकवर आहे आणि हीच लिंक, लिंक त्याच्यासाठी वापरली जाणार आहे तर ते तुम्हाला दुसरं काय करायचं नाही जी आपली चावडी इथे डिजिटल नोटीस बोर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर प्रकारे ही बघा इथे ही आपली चावडी आहे आणि आपल्या चावडीवर आपल्याला जायचं आहे आता आपण सातबाऱ्या इथे या साईडला बघत होतो सातबाऱ्याचं बघत होतो पण आता आपल्याला फक्त आपली चावडीमध्ये जायचं आहे आपल्या चावडीवर कशाप्रकारे आपण ती प्रोसिजर करणार आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे समजावणार आहे आपल्या आवडीवर आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज तयार होईल त्या पेजवर तुम्हाला सगळी माहिती भरावी लागणार आहे आता आपण तुम्ही या साईडला बघू शकत असतील तर इथे ही सगळी आपल्याला माहिती भरायची आहे इथे आपल्याला मोबाईल नंबर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे ते इथे आपल्याला डायरेक्ट भेटणार आहे आणि मी तुम्हाला जो सात बारा दाखवला त्याच तोच सात बारा मी आता जो फेरफार आहे तो याच्यात आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला पहिले जिल्हा निवडा त्याच्यात जिल्हा दिलेला आहे तर आपण आपला जिल्हा जो असेल आता माझा जिल्हा मी निवडून घेतो तर प्रकारे तुम्ही पण तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली तालुका आहे तालुका तुमचा जो लागत असेल तो तुम्ही तालुका निवडून घ्या त्याच्यानंतर खाली गाव आहे खाली गाव आहे ते पण तुम्ही निवडून घ्यायचं आहे गाव मी आता मगाशी जे घेतलं तेच गाव घेणार आहे तशा प्रकारे तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता तर मी इथे इथे परत उमरोळी गाव आहे तेच मी तुम्हाला घेऊन दाखवतो आणि आपली चावडी खाली तुम्ही इथे बघू बघू बग, बघू शकत असतील की इकडे आपली चावडी म्हणून एक ऑप्शन आहे हिरव्या कलरमध्ये तर तुम्ही जा तिथे काय करा आपल्या चावडीवर तुम्ही क्लिक करा आपल्या चावडीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तर तुम्ही इथे बघू बघू शकत असतील की आता उमरोळी गावाचा मी पूर्ण हा काढलेला आहे आपली चावडीमध्ये आपण जाऊन सगळा आपला तहस तो, तो जो तपशील असतो तो मी इथे ओपन राहील आणि मी तुम्हाला मगाशी जो सात बारा दाखवला तो ह्या नंबरचा होता तुम्ही बघू शकत असतील का एकशे एकशे त्रेसष्टचा आपण सात बारा बघितलेला आणि तो व्यवहार इथे पण आपल्याला दाखवत आहे की जो काही व्यवहार चालू आहे तो इथे आपल्याला तो बघायला भेटणार आहे तर तुम्ही इथे पण इथून पण ती चौकशी करू शकतात आणि सात बारा पाहून पण तुम्ही चौकशी करू शकतात पण सात बारावर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मूळ काय आहे ते नक्की तुम्हाला काय समजणार नाही आणि इथे तुम्ही तो फेरफार नंबर पण बघू शकत असतील का इथे दिलेला आहे हा एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हा फेरफार नंबर आहे पण सातबाऱ्यावर तुम्हाला जास्त काही माहिती नाही पडणार की नेमकी आपल्या सात बाऱ्यावर काय चालू आहे पण तुम्ही जर या फेरफारावर आले आणि आपल्या आवडीमध्ये जाऊन आपल्या जिल्हा निवडून तालुका निवडून त्याच्यात आपला गाव निवडून आपला सर जे गाव निवडल्यानंतर जो आपला नंबर टाकला म्हणजे तर तुम्हाला सगळी काही माहिती तिथे भेटून जाणार आहे तर मी तुम्हाला हा एकशे त्रेसष्टचा काय फेरफार चालू आहे आणि त्या एकशे त्रेसष्टचा जो सातबारा आहे त्याच्यावर काय हालचाल चालू आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे इथे पहा म्हणून एक ऑप्शन आहे पहा तर त्याच्या पहावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही पहावर जसे क्लिक करतील तर त्या जो फेरफार नंबर आहे त्याच्यावर काय काय जे बदल चालू आहेत ते तुम्हाला सगळे इथे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाणार आहे इथे तुम्ही बघू शकत असतील की नोंदणीच्या अनुक्रम किंवा तारीख तारीख इकडे तुम्हाला ती नमूद केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे बघू शकतात आणि मग इथे नोंदणीचा प्रकार इथे तुम्ही पूर्ण बघू शकतात की इथे हा नोंदणीचा प्रकार आहे कशासाठी तो फेरफार चालू आहे काय तिथे बदलाव चालू आहे त्याच्यात क कशा प्रकारची ती फेरफारसाठी का तो विलंबित फेरफार म्हणून आपल्या सात बारा आपण बघितले की विलंबित फेरफार म्हणून का ती तिथे एक लाल कलरमध्ये येत होतं तर इथे लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या जमिनीचा कोण म्हणजे तुमची जमीन किती मोठी असू द्या किंवा एखादा छोटा एक गुंठ्याचा दोन गुंठ्याचा प्लॉट असू द्या तरी तुम्ही आपल्या जमिनीची पूर्णपणे ट्रॅकिंग करू शकतात आपल्या जमिनीवर काय बदल चालू आहेत आपल्या जमिनीवर कोणकोणते घडामोडी चालू आहे त्याच्याप्रकार चा त्याच्याबद्दल तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात घर बसल्या आणि कोणतेही तुम्हाला दरवेळी तलाठ्याजवळ जाऊन पांधरा जो सात बारा असतो तो, तो पण काढायची गरज नाही मी जे जे दिलेली लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि पहिले सात बारा काढून बघा जर सात बारावर त्याच्यावर जर फेरफार दाखवत असतील की विलंबित फेरफार आहे तर तुम्ही परत त्या आपल्याच आवडीवर जा तर ही माहिती होती मित्रांनो की अशा प्रकारे तुम्ही आपल्या जमिनीची ट्रॅकिंग करू शकतात तर नक्कीच आपली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि जर कोणी नवीन चॅनलवर आले असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळ बघत बगा, बघायला भेटेल तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय जय महाराष्ट्र